जय हिंद। टाइम्स ऑफ पुणे चॅनलवर आपले मनापासून स्वागत। माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री आणि विष्णू देवेंद्रजी फडणवीस यांचा मी अत्यंत आभारी आहे की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दिली, ठेवली। हे आपल्या दीपोत्सवाचं 10वं वर्ष आहे आणि 10 वर्ष आपण प्रकारे दीपोत्सव साजरा करतो, यावर्षी जरा जास्ती आहे। अनेकांनी मला विचारलं नातू झाल्यामुळे का, तसं नाही, दरवर्षी वाढवत जाऊ आपण, नातू नाही जीवे। परंतु अनेक लोक बाहेर अडकलेली आहेत, कारण मगाशी सुरक्षेच्या कारणास्तव अनेक पोलिसांनी जर थोडेसे रस्त्यावर जागे बंद झाले होते, अनेक लोक येत आहेत, खूप ठिकाणून येत आहेत। आपण या दीपावलीचा दीपोत्सवाचा आपण सर्वांनी आनंद घ्यावा एवढी फक्त इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा दीपावलीच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं। आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेजी यांच्या संकल्पनेतून हा दीपोत्सव या ठिकाणी सुरू झाला आणि नित्य नियमाने साजरा होतोय। हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री राजसाहेब ठाकरे, आमचे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी आपल्या सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने या दीपावलीच्या निमित्ताने आपल्याला सुख समाधान आरोग्य ऐश्वर द्यावं आणि आपल्या जीवनामध्ये सुखाचे क्षण यावे। दिवाळी हा आपला अतिशय महत्वाचा सण आहे आणि आपण या दिव्यांच्या माध्यमातून एक प्रकारे आपल्यातलं तेज जागृत करत असतो आणि म्हणूनच दीपोत्सव हा आपल्या सगळ्यांकरता अत्यंत महत्वाचा असा उत्सव आहे। लक्ष लक्ष दिवे जे या ठिकाणी पेटल्या प्रज्वलित झाले आहेत, त्याच्यामुळे एक जो लख प्रकाश आपल्याला पाहायला मिळतोय तसाच लख प्रकाश आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये यावा, एवढी तर या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो आणि या चांगल्या कार्यक्रमाकरता आपण आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। उपस्थितांना मार्गदर्शन करा भागवत आदरणीय राजसाहेबांच्या संकल्पनेतून हा दीपोत्सव गेले 10 वर्ष आयोजित केला जातो। आजच्या या अतिशय आनंदमयी कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, बाळा नांदगावकरचे आहेत, सर देसाईचे आहेत, सर्वच मान्यवर वर्गीय आहेत आणि अमित आहे आणि आवडता विषय सगळ्यांनाच या दिवाळीच्या शुभेच्छा देताना आनंद होतोय। खरं म्हणजे 10 वर्ष आपण या दीपोत्सवाचं आयोजन करताय आणि गेले 2 वर्ष कोविडमुळे आपल्याला अनेक सण उत्सव इच्छा आकांक्षा असून देखील
साजरे करता येत नव्हते, मर्यादा होत्या. 10 वर्ष हा दीपोत्सव इथे आयोजित केला जातो आणि सगळ्यांना सोबत घेऊन ही दिवाळीची सुरुवात येथून राज साहेब आणि त्यांचे सर्व खरं म्हणजे हा एक आगळा वेगळा दिवाळीचा कार्यक्रम आहे. आपण दिवाळीमध्ये अनेक ठिकाणी आता पाहतोय दीपोत्सव, आकाश कंदील लावतो, रांगोळ्या काढतो, किल्ले स्पर्धा करतो, सगळंच सगळीकडे आपापल्या परीने उत्सव साजरे करत असतो. यावर्षी राजसाहेब म्हटलं आम्ही सगळे सण उत्सव जोरात करायचं ठरवलं, त्याप्रमाणे आम्ही कमिटमेंट पाळलेली आहे दिवाळीची. पण म्हणजे गणपती नवरात्रोत्सव आणि दिवाळी देखील जोरात होईल असं आम्ही ठरवलं आणि प्रत्यक्षात अशा प्रकारचे कार्यक्रम झाले. लोकांनी खूप आनंद घेतला गणपतीमध्ये, नवरात्रीमध्ये. थोडं जरा मोकळा श्वास घेतला असं म्हटलं तर तिथं घडणार नाही, तर सगळे जरा असे दबून बसले होते. बरोबर आहे ना? पण तसा मोकळे झालं नाही का? आणि सगळीकडे वातावरण देखील चांगलं आहे, आनंदी आहे, उत्साहाचं आहे, जल्लोषाचं आहे. 10 वर्षापासून तुमचा हा कार्यक्रम आहे, पण मनात इच्छा असताना देखील आम्हाला इकडे येता आलं नाही. दोघांवर लागतो जरा चांगली सुरुवात आहे दिवाळीची, आनंद घेऊया आणि सगळी रोषणाई झाली आहे आणि आपण आम्हाला पत्रही दिलं, तुम्ही मध्ये भेटला तरी, कारण आम्ही दोघांनी ठरवलंय की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, प्रत्येक माणसाचं हे सरकार आहे. आणि आम्ही नेहमी आपल्याला सांगितलं कधी आपण हक्काने आम्हाला सांगा, काही सूचना असतील, तुमचं काही वैयक्तिक काम नसतं. जनतेचे जे प्रश्न आहेत तुम्हाला अनेक लोक भेटत असतात, आपल्याकडे विनंती करत असतात, सरकारच्या माध्यमातून आपण ते सोडवू शकतो. आणि मागे पण आपण आलात, मी देखील आपल्या घरी गणपतीला आलो, आपण देखील सर्वजण माझ्याकडे तिकडे आलात. एक चांगलं वातावरण आहे सगळीकडे, बरोबर. त्यामुळे तुम्ही कधी आम्हाला सांगता लोकांच्या हिताचे विषय सांगता. शेतकऱ्यांसाठी देखील आपण मदत झाली पाहिजे, त्यांना आपण आधार दिला पाहिजे हेही सांगितले. तसं आम्ही कधी सगळ्यांना आपण आपल्याला माहित आहे की दोघेही आम्ही अगदी उशिरापर्यंत काम करत असतो, त्यामुळे राजसाहेब कधी येऊ शकतात, अगदी रात्री, अपरात्री, मध्यरात्री पण आम्ही ती बिलकुल भेटणार. पण आम्ही टीका करत नाही, पण चांगली दिवाळी आहे, सगळ्यांची आनंदात गेली पाहिजे. आणि सरकारने देखील ठरवलं की शेतकऱ्यांना आपण आधार दिला पाहिजे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. आणि म्हणून सगळे नियम वगैरे बाजूला ठेवले, एनडीआरएफ, एसडीआरएफ सगळं, बरोबर ना? आपण किती मोठी मदत आपण यावेळेस शेतकऱ्यांना केली. आणि जे निकषात बसत नाही ते नुकसान भरपाई त्यांना देण्याचे आम्ही निर्देश दिलेले आहेत. कालपर्यंत अतिवृष्टी, परतीच्या पावसामध्ये नुकसान झालं, त्यांना भरपाई मिळाली पाहिजे, तशा प्रकारचं सूचना निर्देश दिले. आणि आणखी ज्या काही सूचना आपल्या आहेत नक्की आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू, कारण बळी राजा आहे, आपला अन्नदाता आहे, त्यामुळे त्याला वाऱ्यावर आमचं सरकार सोडणार नाही. कारण देवेंद्रजी देखील गेले अगोदर 5 वर्ष मुख्यमंत्री होते, त्यांना या राज्यातला सगळा अनुभव आहे, प्रत्येक घटकात अनुभव. आणि म्हणून नक्कीच आपल्या ज्या भावना आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, नक्की त्याचा सन्मान, आदर हे सरकार करेल. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जेवढं काही देता येईल ते नक्की आपण देऊ, एवढंच या प्रसंगी सांगतो. शेतकरी सगळे आपले लोक जे आहेत, सर्वसामान्य माणूस, सर्व घटक, हे राज्य आपल्या सगळ्यांचं. आणि म्हणून मी आज काही जास्त बोलत नाही, आपल्याला एक पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. हा दीपोत्सव
आपल्या सगळ्यांचं जीवन प्रकाशमय करो, रोषणाई जशी केली आपण तशी सगळ्यांच्या मनामध्ये रोषणाई अगदी उजळून निघू द्या आणि सगळ्यांना सुखाचे समृद्धीचे दिवस येऊ द्या यासाठी सरकार प्रयत्नशील राहील एवढं सांगतो. पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सगळ्यांना. ही दिवाळी सुखाची समृद्धीची आनंदाची आणि निरोगी जावो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.
आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद।